पूनम स्पेशल डिश या मराठी रेसिपी चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आजची आपली स्पेशल डिश आहे केळीचे वेफर्स. तर झटकन असे तयार होणारे आणि खाताना पटकन असे संपून जाणारे कच्चे केळीचे वेफर्स कसे करायचे ते पाहूया. मी कच्च्या केळीचे दोन गड घेतलेले आहेत, एकदम कच्चे आहेत, ते अजिबात पिकलेल्या नसाव्यात. आणि तेल तळण्यासाठी तेल या ठिकाणी मी गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि आता आपण यामध्ये तेल ओतून घेऊयात. तेल थोडस जास्त ओतायचं आहे कारण की जास्त तेलामध्ये जास्त सुट्ट्या सुट्ट्या होतात आणि व्यवस्थितपणे तळले जातात. हे तेल नाहीतर आपण नंतर रियूज करू शकतो, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. आता हे तेल आपल्याला चांगल्या प्रकारे गरम होऊ द्यायचं आहे. या ठिकाणी आता मी एक केळी कट करून घेतलेली आहे आणि ही इतना कट झाली, ही मागच्या साईडनेही कट करून घ्यायची आहे. आता या ठिकाणी मी अशा प्रकारची इथे किसणी वापरलेली आहे आणि केळीच्या वरची साल काढायची नाहीये आणि फक्त काय करायचं, थोडस प्रेस करायचं म्हणजे आपली जी चपटी आहे ती आखी निघते. डायरेक्ट तेलामध्ये आपण हे फ्राय करणार आहोत. थोडासा गॅस लो करायचा. थोडासा ह्याला असं ब्राऊन कलर येईपर्यंत आपण हे तळून घेणार आहोत. आणि जास्त किसल्यानंतर हे अशा प्रकारे केळीला येतं हे आपण कट करून घ्यायचं. मधनं मधनं जेव्हा जेव्हा हे एक्स्ट्राचा भाग येईल तो कट करून घ्यायचा आहे. केळीचं वरचं साल न काढल्यामुळे कशा प्रकारचं ती साल वरती येते. ह्याला जास्त वेळ लागत नाही पण फक्त ती त्यासाठी एवढं की कच्ची केळी अवेलेबल पाहिजे कारण की शक्यतो बाजारामध्ये आपल्या मागणीनुसार भेटते पण ती अगोदर सांगावी लागते. उपवासासाठी किंवा टाइमपास म्हणून जर घरी काही नसेल खायला तेव्हा पण टाइमपास म्हणून छान लागतात हे. आणि एका प्रकारच्या केळीच्या वेफर्सपासून आपण 3 ते 4 प्रकारचे वेगवेगळे प्रकार करू शकतो. म्हणजे कोणाला जर फक्त हे कच्चे सुद्धा मीठ किंवा चटणी साखर न लावता सुद्धा हे छान लागतं. असंच तळले हे असं काढलं थोडंसं गाळ झाल्यानंतर खाल्लं तरीही छान लागतं. आणि आपण एक प्रकार करू शकतो, दुसरा प्रकार त्याचा म्हणजे त्यात मीठ टाकू शकतो, फक्त मीठ. आणि काहींना चटणी आवडत असेल तर जी बेडगी मिरची असते आपली लाल पावडर ती टाकायची, मीठ आणि बेडगी पावडर आणि एक म्हणजे पिठी साखर. अशा प्रकारे आपण एका केळीच्या वेफर्सपासून 3 ते 4 प्रकारचे वेगवेगळे प्रकार करू शकतो. ज्यांना जसं आवडेल त्यांनी तसं करावं. या ठिकाणी आता हे अशा प्रकारचे झालेले आहेत, मी या ठिकाणी काढून घेते. थंड झाल्यानंतर ते आणखीन जास्त क्रंची होतात. आता परत एकदा आपण दुसऱ्या केळीचा आपल्याला यामध्ये स्लाइस करून टाकण्याच्या अगोदर गॅसची फ्लेम मोठी करायची आहे आणि तेल तापू द्यायचं आहे. तोपर्यंत मी इथे आणखीन एक केळी कट करून घेते आणि ती साईड नाही आपण थोडस प्रेस करायचं आहे मग असे सांगितल्याप्रमाणे, नाहीतर ते अर्धे केळीचे काप निघतात. या ठिकाणी आता माझी दुसरी बॅच ही तयार झालेली आहे. या ठिकाणी याचा जेवढा डार्क कलर येईल तेवढे ते खायला उलट छान लागतात आणि टेस्टी लागतात. हे जरी तुम्हाला असे जास्त ब्राऊन कलरचे दिसत असले तरी खाण्यासाठी टेस्टी हेच लागतात. जर तुम्ही पांढरट काढले तर ते लूज पडतात, असे क्रंची लागत नाही.
आणि ते लवकर साधळतात. अशा प्रकारे आता आपण इतर करून घेऊया. हे आता अशा प्रकारे आपण केळी कच्च्या केळीचे वेफर्स काढून घेतलेले आहेत. हे प्लेन आहेत, यामध्ये मीठही नाहीये, साखरही नाहीये किंवा तिखटही नाहीये. तर आता आपण यापासून तिखट मिठाचे मिठाचे आणि गोड वेफर्स कसे करायचे ते पाहूया. मी अशा प्रकारची एक वाटी घेतलेली आहे खोलगट, किंवा तुम्ही छोटंसं पातीलही घेऊ शकता. या ठिकाणी आता आपण फक्त मिठाचे वेफर्स करूया. या ठिकाणी एवढे घेते म्हणजे थोडेसे म्हणजे व्यवस्थित मिक्स करता येतील. जर जास्त असतील तर थोडंसं खोलगट किंवा मोठं पातीलं घ्यायचं. हे मीठ नाहीतरी नंतर थोडंसं खाली तळाला जाऊन बसतं, त्यामुळे घेताना थोडंसं एक्स्ट्रा घ्यायचं किंचित. हे अशा प्रकारे मिक्स करायचं. याच्या आवाजावरूनच तुम्ही पाहू शकता किंवा तुम्हाला अंदाज येऊ शकता की हे कशा प्रकारचे क्रंची झालेले आहे. हे आता व्यवस्थितपणे मिक्स झालेले आहेत. आता हे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. हे थोडंसं मीठ खाली शिल्लक राहतं, त्यामुळे मी थोडंसं टाकलं होतं एक्स्ट्रा. या ठिकाणी आपले मिठाचे वेफर्स तयार आहेत. या ठिकाणी आता आपण तिखट टाकून करूया. थोडंसं मीठ आणि तुम्हाला ज्या प्रमाणात आवडतं त्याप्रमाणे तिखट हे मिक्स करून घेऊया. आता हे आपले झालेले आहेत, आपण हे काढून घेऊया. अशा प्रकारे तिखट मिठाचे वेफर्स तयार आहेत. आपण साखरेचे करूया. या ठिकाणी मी पिठी साखर वापरलेली आहे. या ठिकाणी आता हे झाले. आता हे गोड वेफर्स तयार आहेत. तर मग आता आपण केलेले केळीचे वेफर्स तुम्हाला कसे वाटले हे नक्की कमेंट करून सांगा. त्याचप्रमाणे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.